नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. लहानपणापासून एकत्र खेळलेल्या फिरलेल्या मित्रांना साठीत मृत्यूने एकत्र गाठलं. ही दुर्घटनेत ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातील दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील ट्रेकिंग त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटची ठरली. 23 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथील किन्नौर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात तिघा जणांना प्राण गमावे लागले. ट्रेकिंगसाठी गेलेले तिघे जण बर्फात गाडले गेले तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले. मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये 2 डोंबिवलीकरांचा समावेश आहे. 67 वर्षीय राजेंद्र पाठक आणि 66 वर्षीय अशोक भालेराव अशी त्यांची नावे आहेत. दोघे डोंबिवलीचे रहिवासी होते. दोघेही लहानपणापासून मित्र होते. दोघांनाही ट्रेकिंगची आवड वयाची साठी ओलांडल्यानंतरही देखील ही आवड त्यांनी जोपासली. जवळपास 40 वर्ष दोघ एकत्र ट्रेकिंग करत होते. मात्र या हिमालयातील ट्रेकिंग त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटची ठरलीये. कारण दोघांनाही मृत्यूने एकत्र गाठलं. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्राउंड. विकास नमस्कार.